खोपरो की ओर से लोहारा मामला जंगल के पेड़ों को राखी बांधकर वृक्ष रक्षा बंधन कार्यक्रम मनाया गया। चंद्रपुर शहर के पास स्थित लोहारा मामला जंगल के पेड़ों को राखी बांधकर वृक्ष रक्षा बंधन कार्यक्रम मनाया गया। अदानी गोप बैंक इस आंदोलन में 12 वर्ष पहले लोहारा मामला जंगल में प्रस्तावित कोयला खदान विरोध में पर्यावरणवादी संगठन के साथ अनेक संस्था संगठना और चंद्रपुर वासी जनता एक साथ आई थी, इसलिए इस जंगल की रक्षा हुई। इस आंदोलन की स्मृति जीवित रहे और नई पीढ़ी के सामने निसर्ग का यह प्रेरणादायी लड़ा कायम रहे, इस उद्देश्य से यह कार्यक्रम आयोजित किया जाता है। हर वर्ष इकोप्रो की ओर से लोहारा मामला जंगल के पेड़ों को राखी बांधकर वृक्ष रक्षा बंधन कार्यक्रम मनाया जाता है। इस बार भी इकोप्रो के सदस्य साथ ही ताड़ोबा बफर के चंद्रपुर वन परिक्षेत्र के कर्मचारी भी इसमें शामिल थे। कोरोना की पार्श्वभूमि पर यह कार्यक्रम कोविड नियम का पालन करते हुए आयोजित किया गया। कार्यक्रम में पर्यावरण वन्यजीव संवर्धन के लिए चंद्रपुर में हुए जन आंदोलन के बारे में, साथ ही उस समय प्रस्तावित कोयला खदान के क्षेत्र में आने वाले जंगल, उसका महत्व, वृक्ष रक्षा बंधन उपक्रम का उद्देश्य और महत्व स्पष्ट किया गया। इस संदर्भ में इकोप्रो वन्यजीव संस्था के अध्यक्ष बंडू धोत्रे, साथ ही वन परिक्षेत्र अधिकारी बी एन चिड़े ने जानकारी दी। चंद्रपुर जिल्हा जंगलाचा जिल्हा आहे, सोबतच हा वाघांचा जिल्हा सुद्धा आहे। या विस्तीर्ण वनक्षेत्राखाली मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे, त्यातला मोठ्या प्रमाणात कोळसा हे खनिज सुद्धा आहे आणि वारंवार हा कोळशासाठी इथे कोळसा खाणीचे प्रस्ताव येत असतात। असाच प्रस्ताव 2008-2009 ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेकडे म्हणजे लोहारा मामला जंगलाच्या परिसरामध्ये प्रस्तावित होता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आंदोलन झालं, पर्यावरणाचं आंदोलन झालं, ते पुढे चंद्रपूरकरांचं आंदोलन म्हणून ओळखलं गेलं आणि या संपूर्ण मोठं जनआंदोलनामुळे तत्कालीन सरकारने हा कोळसा प्रकल्प मागे घेतला होता आणि त्याच्या स्मृती आम्ही वन वन्यजीवाच्या संवर्धनासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर आहोत म्हणून आम्ही वचनबद्ध आहोत। म्हणून या आंदोलनाचं प्रतीक असलेलं जे झाड आहे, त्या झाडाला वृक्षाला राखी बांधून वृक्ष रक्षा बंधनाचा कार्यक्रम आम्ही साजरा करत असतो, त्या स्मृती जपण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि आज या संपूर्ण आंदोलनाला किंवा या उपक्रमाला 12 वर्ष पूर्ण झालेले आहे। सध्या कोविड-19 सावट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन करता आलं नाही, परंतु ही परंपरा कायम राहावी म्हणून सर्व कार्यकर्ते मिळून या ठिकाणी वृक्षाला राखी बांधून आम्ही अजूनही वचनबद्ध आहोत। पर्यावरणाच्या रक्षणासाठी, वनवन्यजीवाच्या रक्षणासाठी हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी सातत्याने सहभागी होतात। वन विभाग आणि अशा पद्धतीचे स्वयंसेवी संस्था मिळून अशा पद्धतीचं काम पुढेही चालू राहील। हे जे जंगल जे आहे, वन्य प्राणी जंगल वाचवण्यासाठी आम्ही वन विभागाचे अधिकारी कर्मचारी काम करतच आहे, त्याचबरोबर गावातील लोकांनी, नागरिकांनी सहकार्य करणं, सहभाग घेणं अत्यंत गरजेचं आहे। हा जो कार्यक्रम आज इथं झालेला आहे, तर या ठिकाणी गावात चंद्रपूरकरांनी आंदोलन करून हे जंगल वाचवलेलं आहे आणि अशी सगळ्यांनी सहभाग घेऊन जर जंगल वाचवलं तर भविष्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनची कमी पडणार नाही आणि वन्यजीव आणि वनसंरक्षण योग्य प्रकारे होईल, एवढं मला वाटतं।